नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आज अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे महाराष्ट्र राज्याची वन खात्याचे मुख्यालय टिंबटिंब येते आहे महाराष्ट्र राज्याची वन खात्याचे मुख्यालय टिंबटिंब येते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे वन खात्याचे मुख्यालय आहे ऑप्शन क्रमांक दोन्ही हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा राज्यसभा व लोकसभा यावर निवड होण्यासाठी किमान वयोमर्यादा काय असते राज्यसभा व लोकसभा यावर निवड होण्यासाठी किमान वयोमर्यादा काय असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अनुक्रमे तीस व पंचवीस वर्षे, वर्षे लागतात राज्यसभेसाठी तीस वर्षे व लोकसभेसाठी पंचवीस वर्षे अडी वर्षे लागतात ऑप्शन क्रमांक तीन उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद कोणते आहे भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जनरल भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद हे जनरल आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक चार जय हिंद ही घोषणा कोणी दिली होती जय हिंद तर जय हिंद ही घोषणा ऑप्शन क्रमांक चार सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती जय हिंद ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती ऑप्शन क्रमांक चार उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब रोजी नागपूर येथे हजारो अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब रोजी नागपूर येथे हजारो अनुयायसभ बौद्ध धर्म स्वीकारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे धर्म स्वीकारला होता ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानास कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानास कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन संत गाडगे महाराजांचे महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानास स् यांचे नाव दिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहेत खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विदा करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आहेत ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक आठ संगणकामध्ये सी पी यू म्हणजे काय आहे संगणकातील सी पी यू म्हणजेच काय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे संगणकातील सी पी यू होय ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक दहा पुणे विद्यापीठाची ouais स्थापना कोणत्या साली झाली होती पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बावन्न या वर्षी पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरावा मानवाच्या शरीरामध्ये सर्वात लहान आकाराचे हडाशला अवयव कोणता आहे मानवा मानवी शरीरामध्ये सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नाक मानवी शरीरामध्ये सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव हा नाक आहे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक बारावा टू द लास्ट बुलेट या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत टू द लास्ट बुलेट या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विनिता कामटे Hey, yeah. हो टू ला द लास्ट बुलेट या पुस्तकाच्या लेखिका आहेत ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक तेरावा प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये दर्जा दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये दर्जा दिलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राचे पर्यटन राजाने दर्जा दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन्ही उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र राज्यामधील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारामध्ये मोडतो महाराष्ट्र राज्यातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नैऋत्य मोसमी वारी या प्रकारामध्ये मोडतो ऑप्शन क्रमांक तीन उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळावा मानवी शरीरामध्ये लाल रक्तपेशी निर्मिती कोठे होते मानवी शरीरामध्ये लाल रक्तपेशी निर्मिती कोठे होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक यकृत यामध्ये मानवी शरीरामध्ये लाल रक्तपेशी निर्मिती होते ऑप्शन क्रमांक एक उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र राज्याचा समुद्रकिनारा किती किलोमीटर लांबीचा आहे महाराष्ट्र राज्याचा समुद्रकिनारा किती किलोमीटर लांबीचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सातशे वीस किलोमीटर लांबीचा था महाराष्ट्राला किनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरावा अष्टविना अष्टविनायकापैकी मोरेश्वर हे दैवत टिंबटिंब येथे आहे अष्टविनायकापैकी मोरेश्वर हे दैवत टिंबटिंब येथे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मोरेगाव येथे आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मारिया माउंटेसोरियाने यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केले आहे मारिया माउंटेसरी यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बाल शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले आहे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस पाच जून हा दिवस टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो पाच जून तर पाच जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकवीस संरक्षण संशोधन व विकास संधीची स्थापना म्हणजे डी आर डी ओ डी आर डी ओची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर डी आर डी ओची स्थापना ही ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ब्याऐंशी वर्षी संरक्षण संशोधन व विकास संधीची स्थापना झाली होती ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक बावीस भारतीय पठारावरील पश्चिमवाही नदी कोणती आहे भारतीय पठारावरील पश्चिम वाहन नदी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तापी भारतीय पठारावरील पश्चिम नदी तापी आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस टिंब टिंबटिंब यांनी लंडन येथे इंडियावरची स्थापना केली होती लंडन येथे इंडियावरची स्थापना कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडियावरची स्थापना केली होती ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक चोवीस शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो शिक्षक दिवस तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सव्वीस प्रश्न क्रमांक सव्वीस भारतामध्ये माहितीचा अधिकार सुरू करणारे पहिले राज्य कोणते होते भारतामध्ये माहितीचा अधिकार सुरू करणारे पहिले राज्य तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे माहितीचा अधिकार सुरू करणारे पहिले राज्य आहे ऑप्शन क्रमांक तिने उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सत्तावीस डेसिबल हे टिंबटिंब मापनाचे एकक आहे डेसिबल तर डेसिबल हे ध्वनी मापनाचे एकक आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तीन लक्ष सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र राज राज्यामध्ये वनांचे प्रमाण टिंबटिंब येथे जास्त आहे महाराष्ट्र राज्यामध्ये वनांचे प्रमाण टिंबटिंब येथे जास्त आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ या राज्यामध्ये विदर्भ या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त वनांचे प्रमाण आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीस भूभागाच्या तिन्ही बाजू समुद्र असणाऱ्या भागास काय म्हणतात भूभागाच्या तिन्ही बाजू समुद्र असणाऱ्या भागास काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन द्वीपकल्प असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकतीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रायगड या गडावर झाला होता ऑप्शन क्रमांक एक उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक बत्तीस मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वर्गीज कुरियन यांना मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेहतीस मशरूम मशरूम म्हणजेच अळंबी हे काय आहे मशरूम बुरुशी। बुरुशी हे काय आहे तर मशरूम हे बुरशी बुरशी म्हणजेच फंगी आहे मशरूम हे बुरशी आहे ऑप्शन क्रमांक दोन्ही उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये आहेत खालीलपैकी सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बटाटा चिप्समध्ये सर्वात जास्त प्रथिने असतील ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले होते सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन झाले होते ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक छत्तीस स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल टिंबटिंब हे होते Next, स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल टिंबटिंब हे होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सी रा सी राजगोपालचार्य हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सदतीस महात्मा गांधी यांचा जन्म टिंबटिंब रोजी गुजरातमध्ये पोरबंदर येथे झाला होता महात्मा गांधीचा जन्म तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन 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 ऑक्टोबर एकोणीसशे एक अठराशे एकोणसत्तर एक रोजी महात्मा गांधी जन्म झाला होता दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरला महात्मा गांधी जन्म गुजरातमध्ये पोरबंदरीत झाला होता ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक अडतीस लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम या खेळाडूंने कोणत्या खेळामध्ये पद मिळवले होते मेरी कोम यांनी कोणत्या खेळामध्ये पदक मिळवले होते तर ऑप्शन क्रमांक चार मेरी कोम यांनी लंडन येथे बॉक्सिंग या खेळामध्ये आपले पदक मिळवले होते ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट एकोणचाळीस e प्रश्न इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दुरस्थ शिक्षण या प्रणालीशी संबंधित आहे ऑप्शन cool क्रमांक दोन हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक चाळीस मंडाल्याच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला होता मंडालीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता नेक्स्ट प्रश्न क्रमांक एक्केचाळीस प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पुणे व बारामती या दोन शहरांना कोणता घाट जोडतो पुणे व बारामती या दोन शहरांना कोणता घाट जोडतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दिवा घाट व वारा या दोन शहर घाट जोड़ो ऑप्शन क्रमांक दोन है उत्तर बरबर होल नेक्स्ट प्रश्न क्रमांक बेचस गुजरात राज्य गीर गुजरात राज्य गीर हे टिंब टिंब टिंबिंब राखीव है गुजरात राज्य गिर हे टिंब अभया टिंबिंब राखु आए तो यह ऑप्शन क्रमांक दोन गुजरातम गीर हे अभा सिंह राखुन खेवले है ऑप्शन क्रमांक दो उत्तर बरबर नेक्स्ट बर प्रश्न क्रमांक त्रेच प्रश्न क्रमांक त्रेच एक शीतपेय कारखान्या एक यंत्र बॉटल आठ से चलीस बॉटल सरते पांच ताते यंत्र किती बॉटल भरेल एका एक शीतपेय कारखान्या एक यंत्र आठशे चालीस बॉटल सह ता भरते तर पाच तासामध्ये ते किती बॉटल भरेल या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट नक्कीच करायचं आहे थँक्यू